आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. शिंदे पवारांमधील बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहिती? तर पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आज मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांची संध्याकाळी भेट घेणार. तर बैठकीआधी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद. देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर परतीचे दोर कापावे लागतील. अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. आजपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगे यांची शांतता रॅली. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाधिवेशन. ओबीसींच्या मागण्यांचं विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार. हिरामण खोतकर थोरातांच्या भेटीनंतर आता नाना पटोले यांची भेट घेणार. क्रॉसवोटिंगमधील संशयित आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता. सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार. काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर. आज लातूरमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन. खडकवासल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक. सध्या महायुतीमध्ये पुरंदर विधानसभा शिंदेकडे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रतिनिधी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी जाणार. काल फडणवीसांच्या भेटीनंतर आज शिंदेची भूमिका जाणून घेणार. आज मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक. काँग्रेसचे सर्वच महत्वाचे नेते बैठकीसाठी उपस्थित असणार. 14 तारखेला साप्ताहिक मार्मिकचा 67वा वर्धापन दिन सोहळा. मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये वर्धापन दिन साजरा होणार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्या. एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक. मुंबईमध्ये QR कोडद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सिडको महामंडळाच्या BMTC कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी 12 ऑगस्टला बैठक. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनामध्ये कामगार प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन. शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी होणार. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय. खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी मिळवण्याच्या निक्षारीकरण प्रकल्पाची पुनर्निविदा काढणार. निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय. कॅडबरी जंक्शन इथं ठाणे महापालिका 32 मजल्याचं नवं मुख्यालय उभारणार. पालिकेकडून निविदा प्रसिद्ध. नीट परीक्षेसंदर्भात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. परीक्षेमध्ये 2 विषयांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा. मुंबईतील महाविद्यालय आवारामध्ये हिजाब बुरखा बंदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी. बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेता शांतो खानची जमावाकडून हत्या. जमावाने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये शांतो खानसह त्याच्या वडिलांची देखील हत्या. राज्यातील 16 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. गृह विभागाकडून आदेश जारी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका आता सज्ज. मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणं. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचा उपक्रम हाती. 11वी प्रवेशाच्या 3 फेऱ्या कोट्याद्वारे होणार. पहिल्या फेरीनंतर मुंबई विभागामध्ये 2,15,766 जागा रिक्त. मुंबई विद्यापीठाच्या सर्वच वसतिगृहांच्या शुल्कामध्ये 74% वाढ. यंदापासून विद्यार्थ्यांकडून 11,500 रुपयांची आकारणी सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक पाणी साठा. धरणांमध्ये 13,03,551 दशलक्ष लिटर पाणी. मुंबईमध्ये बेस्टच्या स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी बेस्ट बचाव अभियान. बेस्ट बचावसाठी मुंबईकरांसह 36 आमदारांना देखील सहभागी केलं जाणार. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जांची छाननी सुरू. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण. आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून भोर नगरपालिकेची खातेनिहाय आढावा बैठक. शहरातील विविध समस्यांसह कामाची माहिती घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. लोकसभेच्या तुलनेमध्ये 204 मतदान केंद्रांची नव्यानं भर. 21 विधानसभा मतदारसंघांसाठी 8,417 मतदान केंद्र. राज्यामध्ये झिकाची एकूण रुग्णसंख्या 80 वर. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73 रुग्णांची नोंद. तर रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण सर्वाधिक. अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पालिका ऑनलाईन अभिप्राय आणि सूचना मागवणार.
नागरिकांना रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्यानं आणि क्रीडांगणाची कामं सुचवता येणार. पुण्यामध्ये खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेची विशेष मोहीम. पुणेकरांना दूरध्वनीवरून तक्रार करता येणार. आतापर्यंत 1224 खड्ड्यांची दुरुस्ती. नागपूर महानगरपालिका 446 सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करणार. स्वच्छतेच्या कामासाठी 1,52,00,000 प्रावधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा प्रकार. घाटे रुग्णालयामध्ये रॅगिंग झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट. पूरस्थितीमुळे सातारा ते कोल्हापूर दरम्यान आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विशेष रेल्वेगाड्या. एसटी फेऱ्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वेगाडीची नागरिक मंचनं केली होती मागणी. रत्नागिरीच्या एसटी आगारातील डिझेल पुरवठा सुरळीत. सोमवारी डिझेल संपल्यानं एसटीच्या 158 फेऱ्या रद्द झाल्या. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट. गेल्या 24 तासांमध्ये नदीची पाणी पातळी 7.5 फुटानं उतरली. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. सोलापुरातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या खरीप हंगामाचं आवर्तन सुरू. आमदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये 24% वाढ. धरणाचा पाणी साठा 39.24%. वाशिमच्या रिसोड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था. नागरिकांनी अनेकदा तक्रार करून देखील प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.